आता दुसऱ्या विजेत्या आहे नम्रता दिवेकर, त्यांनी स्टेजवर आहे. नमस्कार, मी नम्रता दिवेकर. ऍक्च्युली माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी जेव्हापासून ही संस्था चालू झाली 2006, मी माझा व्यवसाय पण 2006 पासून चालू केला. बघायला गेलं तर माझा बिझनेस हा खूप छोटा, अगदी 50 रुपयापासून म्हणाल तरी हरकत नाही. 50 रुपयापासून मी चालू केला. माझी ही वाटचाल चालू झाली ही मार्केटिंग पासूनच. मी मार्केटिंग सुरुवात केली कोलगेटचा ब्रश आणि टूथपेस्ट, एक टूथपेस्ट सोबत एक कोलगेटचा ब्रश फ्री, ही मार्केटिंग स्ट्रॅटर्जी होती. आणि त्याच्यामध्ये मी भाग घेतला, म्हटलं बघू काय आहे काय नाही, म्हणून मी करायला सुरुवात केली. माझ्या घरच्यांचा खूप विरोध की नको तू घराघरामध्ये जाणार, तू शाळेमध्ये जाणार, कसं करशील. पण मी हातामध्ये ते घेतलं आणि करायला लागली. अगदी छोट्या छोट्या मोठ्या घरांमध्ये गेली तर लोक दरवाजे बंद करायचे, नको तुम्ही इथं येऊ नका, बाहेर बोर्डिंगवर लिहिलेलं असेल त्याची सेल्समन इथं येत अलाव नाही. मग चाळींमध्ये सुरुवात केली, छोट्या छोट्या चाळींमध्ये महिला घरामध्ये घ्यायच्या, त्यापासून बोलायच्या. मग एका ठिकाणी दोन दोन तीन तीन टूथपेस्ट मी विकायला लागायची त्या ठिकाणावर. मग माझा तो बिझनेस, मला असं वाटलं की मी मार्केटिंग करू शकते. नंतर माझा करता करता 1.5 वर्ष मी तो बिझनेस केला. त्याच्यानंतर एका फार्मा कंपनीने मला ऑफर दिली की तुम्ही आमचा बायोकेअर प्रॉडक्ट तुम्ही सेल करा. नंतर मग तो बायोकेअर प्रॉडक्टमध्ये मी ॲज अ मॅनेजर म्हणून तिथे जॉईन झाली. त्या कंपनीमध्ये काम करता करता मला हे कळलं की जेव्हा मी लोकांचा प्रॉडक्ट विकू शकते तेव्हा मी माझाच का नाही विकू शकत. मग मी माझा प्रॉडक्ट मी करू शकते, माझं स्वतः मी मार्केटिंग करू शकते, मी स्वतः जाऊन लोकांना कन्व्हिन्स करू शकते. तर मग मी स्वतः मार्केटिंग करते तर लोकांचा प्रॉफिट करते, मग मी माझं घर खाणे चालवते, स्वतः प्रॉफिट खाणे कमवत आहे. असं करता करता मग मी मिस्टरांना एकदा बोलली, म्हटलं मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. तर ते म्हटलं ठीक आहे, तो एक काम कर, तुला काय करायचं आहे त्यादी ठरव. मग ते स्वतःही फार्माफी इंडस्ट्रीमध्ये होते. मग ते मला म्हणे एक काम करतो आपण ट्रेडिंग चालू करू. मग त्यांनी ट्रेडिंगसाठी मला फक्त 1000 रुपये ठेवायला दिले, म्हणे 1000 रुपये ठेव आणि बघ तुला काय जमतं ते. मग मी आता त्यावेळेला विचार केला, 1000 रुपयामध्ये बिझनेस काय चालू करणार, काहीच करू शकत नाही. मग त्यावेळेला सर्जिकल थ्रेड्स हे फक्त भिवंडीमध्ये काही कारखाने आहेत जे त्यांना कपडा कापडासाठी त्या ब्लेड्स वापरायला लागतात. त्या ठिकाणी मग मी जाऊन कॉन्टॅक्ट केला, त्यांना मी सांगितलं, म्हटलं मी असा सप्लाय करते तुम्हाला, काय रेटमध्ये तुम्ही घेता. ते म्हणे आम्ही 370 रुपयाला पॅकेट घेतो. म्हटलं ठीक आहे हरकत नाही. मग तुझी कंपनी ही मॅन्युफॅक्चर करत होती, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. ते म्हणे आम्ही तुम्हाला 170 मध्ये देऊ. तर ठीक आहे हरकत नाही. मी डोंबिवलीवरून वाशी जायची तिथे, तिथून तो माल घेतला पहिल्यांदा आणि 1000 रुपयामध्ये मी 3500 रुपये कमवले. पहिला माझा प्रॉफिट 3500 रुपयाचा होता. ते घेऊन मी घरी आले, मिस्टरांना म्हटलं हे बघा हा माझा पहिला प्रॉफिट 3500 रुपये, आता तुम्ही मला सपोर्ट करणार की नाही. मग ते म्हणे ठीक आहे हरकत नाही, तू कर मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच्यानंतर आम्ही दुसरी माझी ऑर्डर होती 15000 मग मी 15000 मला साधारण 35 किलो वजन मी पाठीवर घेतला आणि वाशीवरनं भिवंडी एवढा प्रवास मी 25 किलो वजन घेऊन पोचता केला आणि त्याच्यावरती माझा पहिला प्रॉफिट मिळाला 35000 रुपये. तिथून माझा हा प्रवास सुरू झाला. नंतर मग हळूहळू करता करता मी 2008 माझी स्वतःची एका बँकेकडे, मी सिंडिकेट बँकेकडे अप्लाय केला. सिंडिकेट बँकेने मला मशीनसाठी लोन दिलं आणि मी स्वतः माझं मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं सर्जिकल डिस्पोजेबल्समध्ये. मी स्वतः सर्जिकल मॅन्युफॅक्चरिंग करते, फेस मास्क वगैरे जे असतात ते, त्याच्यानंतर तुमचे शू कवर्स, कफन कॅप जे आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये वाढत लागतात, हॉस्पिटल्समध्ये लागतात, ॲपरल्स, हे सगळं मी मॅन्युफॅक्चरिंग चालू सुरू केलं. आजच्या तारखेला ऑल ओव्हर इंडिया माझा माल मटेरियल सप्लाय होतो, सगळीकडे मी माल मटेरियल देते, माझा माल एक्सपोर्ट पण करते. मी 2016 100 वुमन अचिव्हर्समध्ये माझं सिलेक्शन झालं आणि दिल्लीला राष्ट्रपती भवनामध्ये मला बोलवण्यात आलं. पण त्याच काळामध्ये माझ्या बिझनेसने असा टर्न घेतला की अगदी माझा टर्न ओव्हर होता 1.5 करोडचा, पण 2016 पूर्ण संपला. म्हणजे अचानक बिझनेसमध्ये जो टर्न होतो, पण त्यावेळेला माझ्या घरच्यांनी जो सपोर्ट मला दिला की नाही तू जेव्हा 50 रुपयावरनं तू इथपर्यंत येऊ शकते 1.5 करोड, मग तू याच्यापुढे पण करू शकते. त्याच्यानंतर मग मी पुन्हा उभी राहिले, पुन्हा मी बिझनेस चालू केला हळूहळू करून. मॅन्युफॅक्चरिंगचा 3 महिने 4 महिने
बँकेचे हप्ते भरू शकले नाही, बँकेचे लोक घरी यायची, मग मला तर त्याची इन्सर्ट वाटायची की नाही आता लोन झालं, कर्ज झालं आणि सगळं माझ्यामुळे, माझ्या घरच्याचा त्याच्यात काहीच दोष नाही आहे, करू काय मी. तेव्हा घरच्यांनी सपोर्ट केला, माझा मोठा भाऊ आहे, आई आहे, माझे मिस्टर आहेत, त्यांनी मला सांगितलं नाही तू करू शकती असणार मग कर, देणं कोणाला नाही आहे, प्रत्येकाला आहे, कर्ज प्रत्येकावरती आहे, तू करत राहा. आणि त्याप्रमाणे मी करत राहिली, करत गेली. आज लोनही माझं क्लिअर आहे, माझ्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग पण चालू आहे, माझ्याकडे साधारण 12-15 लोक काम करत आहेत, प्लस मी एक सरांचं मार्केटिंगचं हे जॉईन केलं होतं, सेमिनार अटेंड केलं होतं, त्यावेळेला सरांनी एक शब्द बोलले होते मला, कदाचित आपल्या बऱ्याच महिलांना आठवत असेल, सरांनी सांगितलं होतं की तुम्ही स्पष्ट होते राहा, तुम्ही नाही बोलायला शिका. सरांना आठवत असेल, आपण महिला नाही म्हणायला शिकत नाही, कोणी काय मागितलं की हो ठीक आहे घेऊन टाक, ही माझी मैत्रीण आहे, महिला जाऊ दे ना, कशाला पैसे घ्यायचे, हे सरांचे शब्द माझ्या कानात त्यावेळेला घुसले. आणि त्यावेळेला मग माझ्याकडे जी यायची लोक, नाही जाऊ दे ना, हे मिस्टरांची मित्र आहे, कशाला, हा जाऊ दे ना, ब्लड कॅम्प आहे, जाऊ दे, कन्सेशन मध्ये देते ना मी, पण मी कन्सेशन मध्ये देते, पण मी माझं निदान मी टाकलेले पैसे मी घेतलीये का, हे त्यावेळेला मी सरांकडनं शिकले. आणि त्यावेळेला मग तिथून ती वाटचाल करत आली मी. आज मी व्यवस्थित सेटल आहे, आज माझा टर्नओव्हर स्वतःचा 3.5 करोडचा टर्नओव्हर आहे, त्याच्यानंतर मी स्वतः आज जस्ट रिसेंटली ठाण्यामध्ये मेडिकल स्टोअर स्वतःच टाकलं, ते केलंय. परत आज सेमिनारमध्ये मला काही महिला भेटल्या होत्या, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक काम करा, हे करता करता आमचं पार्लर आहे, तुम्ही स्वतः मग ब्युटी पार्लरचे प्रॉडक्ट का नाही सप्लाय करता मला, ते आता मी पुढच्या महिन्यापासून ते पण चालू करते. तर ते हळूहळू करून सरांनी जे जे मला शब्द सांगितले ते आजपर्यंत लक्षातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज स्वतः माझ्या पायावरती यशस्वीपणे उभी आहे. एवढं करून मी माझ्या भाषा सांगितले. थँक्यू.